नमस्कार मी एन के जाधव वर्षी सोयाबीनचं उत्पादन घटेल की काय अशी परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे वातावरणामध्ये ऊन वगैरे दिसत नाही त्यामुळं प्रकाशेशची जी क्रिया असते ती मंदावण्याची शक्यता आहे आज आपणाला सातशे सव्वीस केडीए सातशे सव्वीस या वाहनाबद्दल थोडीशी थोडीशी माहिती पाहिजे हा केडीए सातशे सव्वीसचा वा प्लॉट आहे आणि फुलधारणा बऱ्यापैकी झालेली आहे आता हा प्लॉट थोडासा दाट असल्यामुळं थोडं इथं फुल चा चा तो आपल्याला कमी दिसेल परंतु के एस आठशे सव्वीस ही इतर सोयाबीनच्या वानाच्या तुलनेमध्ये चांगला वान आहे उत्पादनक्षम वान आहे वीस क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यासाठी कुठल्या वानाची निवड करावी तर तो हा हवान त्यासाठी परफेक्ट आहे हा हवान खरीपामध्ये उत्पादन घेण्यासाठी योग्य आहे आता माझं वैयक्तिक मत आहे की उन्हाळ्या हंगामामध्ये या वानाचा वापर करू नये कारण शेंगा फुटण्यास तडकण्यास हा प्रतिकारक असा वान नाही तर के डी एस हा हा वार असून राहुरी कृषी विद्यापीठानं याची निर्मिती केलेली आहे त्यानंतर हा तांबेरा रोग त्याला बरोबर आपला जो पिवळा पुड़ा रोग आपण असतो ज्याला आपण येलो मजाक म्हणतो तो, तो, तो सुद्धा या दोन्ही रोगावर थोडंसं कमी प्रतिकारक आहे म्हणजे कमी प्रमाणात ह्यावरती तो रोग पडतो आणि फुटवे असतील फूल असेल किंवा मग तिथं रूपांतर शेंगामध्ये होणे असेल ही सगळ्या प्रक्रिया याच्यामध्ये जा जास्त प्रमाणात होतात त्यामुळं जास्त शेंगा लागून उत्पादन हे क्विंटलमध्ये उत्पादन हे आपल्याला जास्त मिळत असतं तर या प्लॉटमध्ये जे व्यवस्थापन केलेलं आहे बेसलडोसमध्ये डोसमध्ये सिंगल सुपरफास्टफेट मिरट पोटॅश युरिया हे बेसलडोसमध्ये दिलेलं असून आत्तापर्यंत तीन फवारण्या झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपण ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगतो आहे ह्याचे वेगवेगळे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत ह्या ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील की ह्या प्लॉटमध्ये आत्ता आपण फवारण्या कुठल्या केल्यात काय केल्यात खाताचा डोस कसा काय सगळंच हे आपण ओव्हरऑल ही माहिती पाहतो सध्या ह्या चालू व्हिडिओमध्ये तर हा अठ्ठेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे आत्तापर्यंत तीन फवारण्या झालेल्या आहेत आणि खर्चाच्या हिशोबाने पाहिलं तर तितका काय घ्यायचं खर्च नाही आहे परंतु एक सिस्टमॅटिक पद्धतीनं जर आपण कार्यक्रम केला तर उ सोयाबीनचं उत्पादन चांगलं मिळू शकतं आता यावर्षी मात्र उत्पादन घटलेलं आहे घटेल अशा अपेक्षा आहे कारण का सूर्यदर्शनच नाही आहे आणि त्यामुळं सोयाबीनची मनावी तशी वाढ झालेली नाही त्यामुळं फुटवे आहेत पण ते कमी आहेत उंची कमी त्याम आहे त्यामुळं जास्त प्रमाणामध्ये शेंगा लागणार नाहीत अशी शक्यता आहे अजून वेळ आहे आत्तापर्यंत हिसा एक साठ सत्तर टक्क्यापर्यंतच फुल ह्या सोयाबीनला असून अजून एक पंचवीस तीस टक्क्यापर्यंत सोयाबीनचं फुल आणखीन लागले असेल काही साठ पासठ दिवसापर्यंत सोयाबीनची वाढ पण होते आणि फुलधारणासुद्धा फुलसुद्धा लागत चालतं तर आणखी थोडा वेळ आहे अठ्ठेचाळीस दिवसाचं पीक आहे एक दहा पंधरा दिवसानंतर मग हिची पूर्ण वाढ थांबलेली असेल फुल थांबलेलं असेल तिथून पुढे शेंगांमध्ये कर्म फोडण्याची क्रिया चालू असेल तर उत्पादन चांगलं मिळण्यासाठी काही गोष्टीच्या लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे त्यामध्ये आता ह्या चालू हंगाम हंगामात आपण सरीवर जर सोयाबीन लावलं असेल तर उत्तमच आहे कारण पाणी ऑटोमॅटिक निघून जाणार आहे त्यांना फार टेन्शन घ्यायची गरज नाही आता या चालू प्लॉटमध्ये जर सोया या ठिकाणी सऱ्या नसत्या तर इथं हे आता दिसू आलं ते सोयाबीन इथं काहीच दिसलं नसतं कारण हे प्युअर पाणी लागायचं राहणार परंतु सर्या असल्यामुळं सगळं पाणी बाहेर निघून गेलं आणखी एक गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपमध्ये आपलं जे काही पिकाची नोंद आहे ती आवश्यक करून घ्यावी कारण यावर्षी वातावरण खराब असल्यामुळं शासनाकडून विमा असेल नुकसान भरपाई पीक नुकसान भरपाई असेल ह्या गोष्टी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही शक्यता आहेच त्या संदर्भामधला पण निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी ई पीक पाहण्यामध्ये माहिती भरून घेतली नसेल तर अवश्य अवश्य भरून घ्या ती कशी करून घ्यायची जर माहिती नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुझा व्हिडिओसुद्धा आहे नमस्कार